नमस्कार, आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत मराठी कशी लिहिता वाचता येण्यासाठी तुम्हाला कोणत्या पद्धतीचा जास्त प्रमाणात वापर करावा लागणार आहे। परंतु यासाठी सर्वप्रथम हे शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच खाली दिलेले बेल वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद। चला आज आपल्याला शिकायचे शब्द बनवणे। तसंच आपलं चालू होतं मराठी कशी वाचायची कशी लिहायची। सर्वांना आतापर्यंत आपल्याला ह्या 4-5 दिवसांमध्ये कळलं तुम्हाला भरपूर माहिती, जसं की काना मात्रा वगैरे आणि त्यांच्यापासून शब्द वगैरे तुम्ही तयार करणं शिकलेले आहेत। आता आपण त्याचपासून किंवा बाराखडीपासून मोठा मोठाले शब्द तयार करू शिकूया, जसं की 2 अक्षरी 3 अक्षरी 4 अक्षरी यांचीच तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची आहे। म्हणजे याची आपण जितकी प्रॅक्टिस करणार तितके जास्त आपल्याला मराठी चांगली येईल। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागणार आहे, प्रॅक्टिस। तर चला आपण प्रॅक्टिस करूया। आधी सर्वप्रथम थोडस काहीतरी बेसिक रिव्हिजन करूया आपण सर्वप्रथम, ठीक आहे। चला शब्द हा शब्द तो आपल्या सर्वांना शब्दाचा अर्थ तो माहितीच पडलेला आहे। जेव्हा 2 पेक्षा जास्त अक्षर एकत्र येतात त्याला शब्द असे म्हणतात। बघा, जेव्हा 2 पेक्षा जास्त एकत्र येतात तेव्हा त्याला म्हणायचं आपल्याला शब्द। जसे की बघा काय म्हणतो तुम्ही, 2 पेक्षा जास्त काय असणारे अक्षरे, काय असणारे आपले अक्षरे, ठीक आहे, याला आपला शब्द म्हणायचा आहे। चला बाबा आपण शब्द वेगवेगळ्या प्रकारचे कसे असतात, जर समजून घ्या, मी म्हणतोय 2 अक्षरी 2 अक्षरी, ठीक आहे, एक रे। चला भाऊ, चला 2 अक्षर म्हणजे या 2 अक्षर असले पाहिजेत वेगवेगळे। तुमचे कोणतेही शब्द असू द्या, आज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे की आता वेगवेगळे शब्द बनवायचे, किंवा तुम्ही बुक मधून शोधूनही लिहू शकता। जसे की 2 अक्षरे म्हणजे त्यामध्ये फक्त किती पाहिजे, 2च। जसे की राम, बघा राम, रा म राम, ठीक आहे। त्याच्यानंतर शा म, काय झालं आपलं शा म, वाचता नाही तुम्हाला तसंच वाचावं लागणार आहे। आता आपली 12 खडी झालेली आहे त्याच्यामुळे आता मुलांना मराठी वाचल्या जाते आणि गेलीच पाहिजे। जसं की राम श्याम, ठीक आहे। आणखी काही बनूया आपण, जसं की हे बघा वर ग, हा झाला आपले वर ग, 1 2, ठीक आहे, याला म्हणायचं 2 अक्षरे। तसेच आपल्याला शिकायचे 3 अक्षरी। आता 3 अक्षर म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 अक्षर आले पाहिजे। तर 3 अक्षर म्हणजे जसं की बघा हे का आपला आ का श आकाश, बघा आ का श, 1 2 3, बघा 3 अक्षरे आले आपले, म्हणून हे झाला 3 अक्षरी शब्द। जसं तुम्ही भरपूर शकता, जसं की आता माझंच नाव आहे, बघूया आपण काय, बघा यो गे श, बघा इथे 3 झालेले, 1 2 3। जसं की तुम्ही काही लिहू शकता, जसं की आपण म्हणू शकतो आता असे तुम्हाला 2 अक्षरी 20 शब्द लिहायचे, 3 अक्षरी अशी तुम्हाला 20 शब्द लिहायचे संपूर्ण, हे झाली 2 अक्षरी 3 अक्षरी। आता बघूया आपण 4 अक्षरी, ठीक आहे।
काय आपल्या झालं चार अक्षरी, हे झाले चार अक्षरी। आता चार नावावाले बनवायचे तुम्हाला, जसे की बघा श्याम राव, बघा श्याम राव, श्याम राव, जसे की आपल्याच क्लासेसचं नाव आहे। पुन्हा बघा यो गी राज, याला आपलं योगी राज, यो गी राज, योगी राज, हे झाले चार अक्षरी। असे तुम्हाला 20 शब्द बनवायचे आहे, ठीक आहे। वर्ग तिसरी ते नववी पर्यंत तुम्हाला हे सर्व आजचा दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आहे। आता हा झाला मोठ्या मुलांसाठी होमवर्क, छोट्या मुलांनी काय करायचे, छोट्या मुलांनी काय करायचे बघा, त्यांच्याकडून तर शिकत आपली 12 खडी पूर्ण आपलं क ख घ घ ड हे पूर्ण यांच्यापासून पूर्ण प्रॅक्टिस करून घ्यायची, आणि यांच्यापासून त्यांना तीन तीन शब्द लिहायला सांगायचे, त्यांना किती किती तीन तीन, मग ते काही असू द्या, क चे तीन, ख चे तीन, ग चे तीन, घ चे तीन आणि ड चे तीन, असे सर्वांचे तीन तीन त्यांच्याकडे करून घ्यायचे आहे। परंतु हे छोटे लहान आहे, केजी वन पासून केजी वन फ पहिला वर्गीय आणि दुसरा वर्ग असं त्यांना हे उमर द्यायचंय। कुठपर्यंत देसान तुम्ही फक्त ट पर्यंत द्या, कुठपर्यंत देसान तुम्ही ट पर्यंत, ठीक आहे। जसे की ड च छ झ झ ट, बस इथपर्यंत द्या त्यांना प्रॅक्टिस साठी, आणि त्याच्याकडूनच तुम्ही आधी 12 कडीची जास्त प्रॅक्टिस करायची आहे। तर बघा आजचा होमवर्क तुम्हाला इथपर्यंतच आहे, ठीक आहे। थँक्यू।